ह्या व्लॉगची सुरुवातच अशी झाली आहे. World Cup Qatar 2022. You are now part of the volunteer team. I remember the incredible pride and happiness I felt every time I was selected to represent my country. That feels good! या व्लॉगची सुरुवातच अशी झाली आहे. पाहिलं का कार्ड फुल, शाबास. हे कार्ड फुल का झालंय ते मी नंतर बघतो, सॉर्ट करतो काय ते. व्हॉट्सअप गाईज, नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या दिवसात तुमचं स्वागत आहे. दिस इज द पुणे फ्री स्टाईलर. आपण चाललोय कतारला. कशासाठी? कारण की वर्ल्ड कप आहे, 20 तारखेला वर्ल्ड कप चालू होतोय. सो आपण कतारमध्ये ऑलरेडी वर्ल्ड कपसाठी आलेलो आहोत. अख्खा महिना मी इथे असणार आहे. का? थोड्या वेळात सांगतो. तुम्हाला माहितीच आहे की मी ॲज अ फिफा फॅन मुवमेंट मेंबर काम करत होतो फिफासाठी, आणि एप्रिलमध्ये आपण फिफा फायनल ड्रॉससाठी जाऊनही आलेलो. पण त्याच्यानंतर जायचं होतं मला युरोपला, माझा व्हिसा रिजेक्ट झाला. मग मी विचार करत होतो की यार का आपल्याबरोबर असं होतं आहे, म्हणजे आपण ट्रॅव्हल करणार होतो ते का नाही करू शकत आहे. पण मग मी अप्लाय केलेलं ॲज अ व्हॉलंटिअर फॉर द फिफा वर्ल्ड कप आणि मी झालो सिलेक्ट. म्हणजे त्याचे इंटरव्ह्यू सगळी प्रोसिजर झाली. आमचे 2 राऊंड होते. एक तर पहिले अप्लाय करायचं होतं, त्याच्यानंतर होता एक इंटरव्ह्यू जो ऑनलाईन होता, त्याच्या थ्रू मग मी स्पेक्टेटर सर्व्हिस व्हॉलंटिअर म्हणून सिलेक्ट झालो. आणि फायनली आपण चाललो आहे एज्युकेशन सिटी स्टेडियमच्या स्पेक्टेटर सर्व्हिस व्हॉलंटिअर म्हणून कतारला एक महिनाभर. भयानक दमलोय, कारण की अख्खी प्रोसिजर खूप लेंदी होती. म्हणजे आत्ताची म्हणतोय मी, हे इमिग्रेशनची जी प्रोसिजर आहे की माझ्याकडे कॅमेरा इक्विपमेंट लॅपटॉप हे सगळं जास्ती आहे, त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट उघडून बघतात, चेक करतात काय आहे काय नाही. अजून एक आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फुटबॉल जेव्हा मी कॅरी करतो तेव्हा एव्हरी सिंगल टाइम नेहमी ते मला फुटबॉलमधली हवा काढायला सांगतात. आता ते एअर प्रेशरमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो, फुटबॉल फुटू शकतो, प्रॉब्लेम कधीही झालेला नाही आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी गेलो आहे तेव्हा फुटबॉलमध्ये हवा फुल होती पण काही प्रॉब्लेम झालेला नाही. पण ठीक आहे, त्यांचं म्हणणं असतं की बाबा फुटबॉलमधली हवा काढतात. यावेळेस मी 2 फुटबॉल कॅरी करतो आहे. एक म्हणजे आपला हा नॉर्मल फुटबॉल जो 5 साईजचा आहे, दुसरा म्हणजे स्ट्रीट फुटबॉल ज्याची हवा काढून मी ऑलरेडी बॅगेत टाकलेला, तीही बॅग ओपन करायला लावली, त्यामुळे ती खूप जरा कटकट झाली, त्यामुळे खूप दमलो आहे. तर हया कार्ड म्हणजे नेमकं काय? हया कार्ड हे त्यांनी व्हिसा म्हणून असं त्यांनी इंट्रोड्यूस केलं आहे. एक ॲप आहे, ते डाउनलोड करायचं, त्याच्यावरती अप्लाय करायचं. तुम्हाला जर फक्त फिरायला जायचं असेल किंवा मॅच बघायला जायचं असेल किंवा व्हॉलंटिअर म्हणून जायचं असेल, बेसिकली तुम्हाला कतारमध्ये एंटर करायला हे हया कार्ड लागतं. हे हया कार्ड जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही एंटर करू शकता. जर तुम्हाला स्टेडियममध्ये मॅच बघायला जायचं असेल आणि जर तुमच्याकडे तिकीट असेल तरीही तुम्हाला हे हया कार्ड लागतं. हया कार्ड अप्लाय करायला तुम्हाला काही नाही, तुमचे डिटेल्स टाकायचे तिकडे. तुम्ही कशासाठी चाललाय, म्हणजे मॅच बघायला चाललाय का फक्त फिरायला चाललाय का व्हॉलंटिअर म्हणून चाललाय, हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. आपले पासपोर्टचे डिटेल्स टाकायचे, जे काय बाकीचे डिटेल्स आहेत ते सगळे डिटेल्स अपलोड करायचे आणि मग आपल्याला 1-3 दिवसात हया कार्ड मिळतं. आणि हया कार्डची अजून एक गंमत म्हणजे हया कार्डवर 1 महिनाभर, म्हणजे जोपर्यंत तुम्ही कतारमध्ये आहात वर्ल्ड कपच्या ड्युरेशनप्रमाणे, तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री आहे. म्हणजे तुम्ही मेट्रो वापरू शकता, तुम्ही बसेस वापरू शकता फुकट. आणि एवढंच नाही, माझ्या हया कार्डवर मला अजून 2 लोकांना घेऊन जायला अलाउड आहे. म्हणजे त्यांना अप्लाय करायची गरज नाही, माझ्या हया कार्डवर 2 अजून लोकं माझ्याबरोबर येऊ शकतात. फक्त त्यांचं ट्रॅव्हल आणि स्टे हे त्यांना खर्च करायला लागेल, बाकी माझ्याबरोबर ते येऊ शकतात. ह्या तर झाल्या बारीक सारीक डिटेल्स. आता आपण डिरेक्टली फ्लाईटमध्ये भेटू आणि आपलं बोलणं होईल दोहामध्ये जेव्हा मी लँड करेन तेव्हा. अबुधाबीमध्ये माझा लेओव्हर आहे 1-2 तासांचा, पण आपण डिरेक्टली बोलू दोहामध्ये. आपण डिरेक्टली कतारमध्ये भेटूयात, पण अबुधाबीला आमचा जो लेवर आहे इथे वेगळ्यावेगळ्या कंट्रीचे फॅन्स आलेले आहेत, ते सगळे कतारला चालले. जरा दृश्य बघून घ्या, तुम्हाला पण आवडेल.
तर जसं मी तुम्हाला म्हणलं एअरपोर्टच्या बाहेर पडल्या ह्या अशा शटल बस सर्व्हिसेस आहेत ज्या अगदी फुकट आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहेत. या बस सर्व्हिसेस तुम्ही घेऊन मेट्रो स्टेशनपर्यंत जाऊ शकता आणि तिकडनंही मेट्रो घेऊन तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला जिकडे हवं तिकडे जाऊ शकता. फक्त तुम्हाला हाया कार्ड पाहिजे, तुमच्याकडे हाया कार्ड असेल तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट जाऊ शकता. हा आपण व्लॉग करतोय बघा त्याच्या भाषेत. अशा लिफ्ट आहेत पण एक मात्र आहे चालायला खूप लागणार आहे, त्यामुळे स्पोर्ट शूज घाला. असे स्पोर्ट शूज घाला, स्नीकर्स घालू नका, स्पोर्ट शूज घाला. हे दोघं पण व्हॉलंटियर आहेत पण हे बहुतेक ह्यांना इंग्लिश येत नाही, अर्जेंटिनाहून आले थे. आम्ही तिघही आता एकत्र चाललोय. जरा लोकेशन शोधायला थोडासा वेळ लागतोय, थोडं अवघडही आहे कारण की इथे अर्ध्या लोकांना इंग्लिश येत नाही, अर्ध्या लोकांना माहिती नाही आहे. पण ठीक आहे, हे आहेत आपले मित्र आहेत बरोबर, ह्यांच्याबरोबरच जाऊ आता. फायनली हे व्हॉलंटियर्सचे जे क्लस्टर्स आहेत म्हणजे ज्या बिल्डिंग्स आहेत इकडे आलेलो आहे. आता रिसेप्शनला जाऊन पहिले आम्ही चेक करतो की कुठे राहायचंय, काय राहायचंय, कसं राहायचंय. तर आपण एक काम करू, हा व्लॉग इथेच थांबूयात, उद्या कंटिन्यू करू सकाळी उठल्यावर, म्हणजे तुम्हाला रूम वगैरे मी व्यवस्थित दाखवू शकेन. उद्या कंटिन्यू करू, उद्या भेटूया. पावणे चार झालेत पण इथे बघा, इथे पोरं खेळत आहेत स्ट्रीट फुटबॉल. पावणे चार पहाटेचे असा माहोल आहे सगळा इथे. असो आपण पहिले आपली रूम बघूयात कुठे आहे आणि आज जरा झोपूयात. उद्यापासून आहेच खेळायचंच आहे आपल्याला पण.